नमस्कार, मी अमरीन खान, एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. शहर विद्रुपीकरण करणाऱ्यांवर आता मनपाची करडी नजर, कारवाईसाठी मनपाकडून पथके तैनात. प्रशासन दखल घेत नाही म्हणून हर्सुल परिसरात लोकसहभागातून ड्रेनेज लाईनच्या कामास सुरुवात. सामाजिक कार्यकर्ते युनुस पटेल यांचा पुढाकार. आता सविस्तर बातम्या. शहर विद्रुप कराल तर सावधान. मनपाने शहर विद्रुप करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला तरीही कोणी ऐकत नसेल तर त्यास न्यायालयासमोर उभे करण्यात येणार असल्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार शहर विद्रुपीकरण करणाऱ्यांविरोधात मनपाने कंबर कसली आहे. यासाठी मनपाने पुरावे जमा करून होर्डिंग बॅनर लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करायला सुरुवात केली आहे. या मोहिमेबाबत आयुक्त आस्तिकुमार पांडे यांनी एडीएनशी बोलताना अधिक माहिती दिली. त्यामध्ये माननीय औरंगाबाद उच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की अवैध होर्डिंग लावणारे व्यक्तीवर अथवा त्या होर्डिंग ज्याने प्रिंट केलेलं आहे त्या व्यक्तीवर अथवा त्या होर्डिंगतून ज्या व्यक्तीला फायदा पोहोचत आहे त्या व्यक्तीवर तत्काल नियमानुसार कारवाई झाली पाहिजे. या अनुषंगाने मान्य उच्च न्यायालयांचे आदेश आहे की जितके अवैध होर्डिंग शहरामध्ये लोक लावत आहे त्याच्याकडून 2000 रुपये तत्काल फाईन वसूल केली पाहिजे. मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठच्या आदेशानुसार औरंगाबाद महानगरपालिका काम करत आहे आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत पूर्ण शहरामध्ये जवळपास 1500 असे अवैध बॅनर पोस्टर जे लावले गेले आहे त्याच्या GIS लॉन्गिट्यूड लॅटिट्यूड लोकेशनसोबत कलर फोटो काढण्यात आलेले आहे. त्यांना नोटीस पाठवण्याची कारवाई सुरू करण्यात येत आहे. यामध्ये ज्या लोकांनी फाईन नाही भरले त्यांना त्याचे नाव आणि त्यांना माननीय उच्च न्यायालयासमोर अवमान याचिकेमध्ये त्याचे नाव इन्क्लूड केले जाणार आहे. यामुळे सर्व लोकांना हे ताकीद करण्यात येत आहे की अवैध होर्डिंग लावण्याची कारवाई शहरामध्ये बंद केली पाहिजे. यासोबतच मी स्वतः प्रिंटर्स असोसिएशन आणि प्रिंटर्ससोबत जे लोक बॅनर पोस्टर प्रिंट करतात त्याच्यासोबत मी बैठक घेतली होती आणि त्या बैठक नंतर रायटिंगमध्ये औरंगाबाद महानगरपालिका तर्फे आदेश देण्यात आलेले आहे की जर कोणतेही बॅनर्स प्रिंट केला जात आहे तर प्रिंटिंग ॲक्टचे अनुषंगाने त्या बॅनरवर प्रिंटर्सचं नाव लिहिणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु प्रिंटर्सने हे कारवाईचं पालन नाही केलेलं आहे. याच्यामुळे असे प्रिंटिंग करणारे अवैध होर्डिंग प्रिंटिंग करणारे प्रिंटर्सवर पण कारवाई करण्यात येईल आणि त्याच्या नाव पण मान्य उच्च न्यायालयासमोर ठेवण्यात. गुरु गोविंद सिंग यांची 354वी जयंती शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक रद्द करून धार्मिक कार्यक्रमांनी जयंती साजरी करण्यात आली. शहरात गुरु गोविंद सिंग यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सिंधी कॉलनी, उस्मानपुरा, छावणी यासह अन्य ठिकाणी असणाऱ्या गुरुद्वारांवर रंगरंगोटी करून विद्युत रोषणाई करण्यात आली. दरवर्षी सिंधी कॉलनी येथून मिरवणूक काढण्यात येते. यावर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ही मिरवणूक रद्द करण्यात आली. त्याऐवजी सर्व गुरुद्वारांमध्ये धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. यावर्षी गुरुद्वारांमध्ये लंगर दिवसभर सुरू ठेवले होते. या कार्यक्रमांचा शहरातील शीख बांधवांनी लाभ घेत गुरु गोविंद सिंग यांची जयंती उत्साहात साजरी केली. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग सह त्रिसूत्रांचे पालन करण्यात आले. याबाबत गुरुद्वारा प्रबंधक कमिटीच्या वतीने अधिक माहिती देण्यात आली. औरंगाबाद भाई साहब, भाई दया सिंह जी, भाई धर्म सिंह जी की ओर से आप सभी भाई बहनों को गुरु गोविंद सिंह महाराज जी के 354वें जन्मदिन के अवसर पर बहुत बहुत बधाई और पूरे सिख संगत की ओर से सभी देशवासियों को भी हमारे औरंगाबाद की तरफ से बहुत बहुत बधाई. इस गुरुद्वारा साहब में आज कीर्तन दरबार चल रहा है और इस कीर्तन दरबार में अमृतसर से आए रागी जत्थे कीर्तन के स्वरूप में अपने मधुर आवाज़ में वाणी हमें श्रवण करा रहे हैं, हमें सुना रहे हैं और हम उस वाणी का आनंद ले रहे हैं. इस दरबार में सुबह से लेकर शाम तक कंटिन्यूस में लंगर चालू रहेगा और
ये कोविड की महामारी को देखते हुए सवेरे से लंगर चालू किया गया, नहीं तो हम 1:30 बजे लंगर चालू करते थे और 4 बजे तक चलता था, लेकिन आज सुबह 10 बजे से लंगर चालू है। जो भी आएगा वो खाना खा के ही जाएगा, वैसा जाएगा नहीं। कोरोना की महामारी को ध्यान में रखते हुए जो हर साल इस गुरुद्वारे साहब से उस्मानपुरे के गुरुद्वारे में जो नगर कीर्तन निकाला जाता था, उसको हमें बड़े खेद के साथ रद्द करना पड़ा और इस दरबार साहब में न्यू नॉर्मल प्रोटोकॉल के अंतर्गत सारी सैनिटाइजेशन प्लस सोशल डिस्टेंसिंग को ध्यान में रखते हुए ये समागम मनाया जा रहा है। जबकि गुरु के लंगर हमेशा समाप्ति के संपूर्णता उपरांत शुरू किया जाता था, क्योंकि दरबार साहब में बहुत ज़्यादा संगत की भीड़ ना हो, कीर्तन दरबार के साथ साथ गुरु के लंगर चालू कर रखे हैं। आप संगता से, सभी से ये बेनती है जो अभी तक इस दरबार साहब में नहीं पहुंचे हैं, आप बिल्कुल यहाँ पर पहुंचिएगा। मागील महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामध्ये सोयाबीन सूर्यफुलासारख्या शेतीमालाचे नुकसान झाल्याने खाद्यतेलांच्या किमती वाढल्या आहेत, याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे। दिवाळीनंतर खाद्यतेलाच्या किमतीमध्ये लिटर मागे 20 ते 40 रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे। खाद्यतेल ही जीवनावश्यक वस्तू असल्याने ती सर्वांना खरेदी करणे अनिवार्य आहे, मात्र जादा दराने विकत घेणे भाग पडत आहे, याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे। तेल है, खाने का तेल है, इसमें खाने के तेल के रेट आज इतने बढ़ गए हैं कि आज एक गरीब जो है वो सही तरीके से मतलब तेल नहीं खरीद सकता। तो हम यही चाहते हैं कि जो है जल्द से जल्द जो है महंगाई जो है कम हो और सरकार इसके तरफ जो है ख्याल दे। 65 था 115 हो गया 115 रुपए लीटर थे। तो आपको आप महसूस कैसा हो रहा जब आप इतना महंगा खरीद रहे थो? अब थोड़ा बहुत तो खरीदना, गरीबों के ऐसे तो खाने चाहिए, इतना महंगे ही है। बच्चे हमारा ऑटो चलाता है, खाना तो जरूरी है ना। खाद्यतेलाच्या किमती वाढल्याबाबत अधिक चौकशी केली असता बाहेर देशातून येणारे पाम तेल कोरोनामुळे सध्या बंद झाले, तर तेल उत्पादन करणारे शेती उत्पन्न अवकाळी पावसामुळे उगवलेच नाही। या नुकसानीमुळे तेल उत्पादक पदार्थांच्या किमती वाढल्याची बाब समोर आली आहे। आपल्याकडील प्रमुख तेलबिया म्हणजे सोयाबीन, आणि सोयाबीनचं पीक आपल्याकडे खराब झाल्यामुळे यावर्षी अवकाळी पावसाने सोयाबीनचं पीक खराब झाल्यामुळे सोयाबीनच्या याच्यामध्ये तेजी आलेली आहे, सोयाबीनच्या तेलामध्ये तेजी आलेली आहे। आणि बाहेर देशातून जे आयात होणारं तेल, पाम तेल वगैरे होतं, ते सुद्धा बंद झाल्यामुळं तेलाचे भाव खूपच वाढलेले आहेत। आणि अशा प्रकारे एकूण तर सगळ्याच तेलावर त्याचा परिणाम झाल्यामुळे सगळ्याच तेलाचे भाव वाढण्यात आलेले आहेत। नैसर्गिक अडचणींमुळे खाद्यतेलाच्या किमती वाढल्या असल्या तरी त्याचा दुष्परिणाम सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे। मराठा आरक्षणाविषयी सुरू असलेल्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने 5 फेब्रुवारी ही तारीख दिली आहे। मराठा आरक्षणाविषयी सर्व मुद्दे न्यायालयासमोर मांडू असे मत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वय विनोद पाटील यांनी मांडले आहे। मराठा आरक्षणाची सुनावणी आज माननीय सुप्रीम कोर्ट दिल्ली येथे होती। ही सुनावणी 25 तारखेला होणार होती, परंतु ही अलीकडं आज घेण्यात आली। खरं तर मराठा समाजाची सातत्याने मागणी होती की सुनावणी तात्काळ घ्यावी, न्यायालयात देखील ते गांभीर्य लक्षात आलं। आज या सुनावणीच्या वेळेस राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आलं प्रकरण गंभीर असल्याने फिजिकल हिअरिंग याच्यामध्ये व्हावी, यावर न्यायालयाने कुठलाही निर्णय दिलेला नाही। पुढची तारीख ही 5 फेब्रुवारी देण्यात आलेली आहे। माझ्या वतीने त्या दिवशी प्रयत्न राहील न्यायालयाला पटवून सांगण्याचा। इंद्रसानी खटला तर आमचं संबंध 50% मर्यादा संपूर्ण देशाने वगळली आहे। राज्यामध्ये 52% आरक्षण आहे आणि 10% EWS असं असताना मराठा समाजालाच काय अन्याय, हे सर्व मुद्दे माननीय न्यायालयामध्ये सांगणार आहोत। राज्य सरकारही हे प्रकरण गांभीर्याने घेतलं पाहिजे ही त्यांना विनंती आम्ही केलेली आहे, आणि मला पूर्ण विश्वास आहे 5 तारखेला सुनावणी सुरू होईल। अजूनही न्यायालयाने स्पष्ट केलेलं नाही की फिजिकल होईल का व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होईल, परंतु जशी होईल तशी होईल, आम्ही पूर्णपणे याच्यामध्ये तयारीशी आहोत।
बातम्या अजूनही आहे, मात्र वेळ होत आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन. शहरियाने औरंगाबाद के लिए एक नई खुशखबरी. तमाम शहरियान की सहूलत के पेश नजर कल्बे शहर लोटा कारंजा औरंगाबाद में अमजद खान, फतेहुल्ला खान और मोहम्मद सिराजुद्दीन मोहम्मद निजामुद्दीन सिद्दीकी के जेर इंसरा सिद्दीकी एंड खान मार्केट का आगाज हो चुका है. शहरियान व सारफीन एक बार जरूर तशरीफ लाकर खिदमत व शुक्रिया का मौका इनायत करें. मंजानिब कबीर कलेक्शन, पूजा कलेक्शन और AR बॉम्बे कलेक्शन. हमारा पता सिद्दीकी एंड खान मार्केट, लोटा कारंजा, औरंगाबाद. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. कोरोनाच्या लसीकरणाबाबत कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अँटीबॉडी तयार होताना किरकोळ ताप येणे यासारखे बदल दिसतात, त्यास घाबरू नये असे आवाहन मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी केले आहे. वैक्सीन की वजह से किसी को भी एक रिएक्शन नहीं हुआ है. एक चीज पहला ये कॉन्सेप्ट मैं क्लियर कर देता हूँ. जो भी पढ़े लिखे व्यक्ति हैं जिनको भी वैक्सीन का सिस्टम पता है उनको ये क्लियरली इन्फॉर्मेशन है कि ये वैक्सीन पूरी तरीके फर्स्ट, सेकेंड, थ्री फेजेस की ट्रायल के बाद में लॉन्च की गई है और ये एज ए प्रिविलेज दी जा रही है, एज ए विशेषाधिकार उनको सेफ रखने के लिए दिया जा रहा है. इसलिए वैक्सीन का किसी को भी कोई रिएक्शन नहीं हुआ है. वैक्सीन जब दी जाती है किसी व्यक्ति को तो उस व्यक्ति में एंटीबॉडी बनने की शुरुआत होती है. जब एंटीबॉडी बनने की शुरुआत होती है तो उस टाइम पर माइनर हल्का सा फीवर या हल्का सा ताप आने या हल्का सा हेडेक हो सकता है. इट्स अ नॉर्मल बायोलॉजिकल प्रोसेस. इसका मतलब यह है कि वैक्सीन आपकी सक्सेसफुली आपकी बॉडी में काम कर रही है और वो एंटीबॉडी जनरेट कर रही है. इसलिए अभी हमारे 5 दिन वैक्सीनेशन के हो गए हैं एंड मोर देन 1000 लोगों को हमने वैक्सीन दी है औरंगाबाद सिटी में एंड नॉट अ सिंगल इंसिडेंट. ठीक है, इसलिए वैक्सीन इज टोटली सेफ. जिनका नंबर आ रहा है वो अपने आप को भाग्यशाली समझें कि हमारा नंबर आ गया है और हमको वैक्सीन दी जा रही है और कोरोना से वो बचेंगे. जो ढेर सारे लोग अभी हमको रिक्वेस्ट कर रहे हैं, प्राइवेट लोग रिक्वेस्ट कर रहे हैं कि हमको वो वैक्सीन आप दीजिए, परंतु अभी हमने प्रिविलेज दिया है क्योंकि हमारे सफाई कर्मचारी, हमारी नर्सेज, हमारे डॉक्टर्स, उन्होंने रियली वो फील्ड पे काम कर रहे हैं, उनको कोरोना का धोखा ज्यादा है, इसलिए उनको सेफ रखने के लिए उनको वैक्सीन के दायरे में हमने इंक्लूड किया. गंगापूर उपविभागाच्या विशेष पोलीस पथकाने गंगापूर हद्दीत छापा मारून 5 लाखांचा गुटखा पकडला आहे.
चोरट्या मार्गाने विक्री करताना ही कारवाई करण्यात आली आहे. औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलातील गंगापूर उपविभागीय विशेष पथकाने गुटख्याचा मोठा साठा जप्त केला. गंगापूर हद्दीत वाहनाद्वारे गुटखा विक्रीसाठी जात असल्याची माहिती मिळाल्यावर ही कारवाई करीत 5 लाखांचा गुटखा, एक लोडिंग जीप असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय अधिकारी संदीप गावित, पोलीस कर्मचारी सचिन काळे, लक्ष्मीकांत सपकाळ, विकास नजल यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली. प्रशासनाकडून दखल घेण्यात आली नाही म्हणून स्थानिक नागरिकांनी पैसे गोळा करून ड्रेनेज लाईनच्या बांधकामास सुरुवात केली आहे. हर्सूल परिसरात सुरू करण्यात आलेल्या कामामध्ये सामाजिक कार्यकर्ते युनुस पटेल यांनी 1 लाख रुपये देऊन या कामात पुढाकार घेतला आहे. हर्सूल भागातील उमर कॉलनी परिसरामध्ये अद्यापपर्यंत ड्रेनेज लाईन टाकण्यात आलेली नव्हती. यासाठी प्रशासनाकडे वारंवार मागणी करण्यात आली, मात्र मनपा प्रशासनाकडून ड्रेनेजचे काम करण्यात आले नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी स्वतः पैसे गोळा करून 2 लाख रुपये जमा केले. यात सामाजिक कार्यकर्ते युनुस पटेल यांनी पुढाकार घेऊन 1 लाख रुपये स्वतः टाकून ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाला सुरुवात केली. बुधवारी झालेल्या या औपचारिक उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये युनुस पटेल यांच्यासह हारून मौलाना, अब्बास पटेल, फेरोज पटेल, हाशिम बापू, याकूब भाई, नय्यूम पटेल यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते. यहाँ के लोगों ने, सभी बस्ती वालों ने, जिम्मेदारों ने मुझे यहाँ पे बुलाया और इन्होंने ये कहा कि भाई हम खुद हर घर परत 3,000-3,000 रुपये जमा करते हैं और हम ये काम करना चाहते हैं कि बस्ती की जो यहाँ पे जो ड्रेनेज लाइन का प्रॉब्लम है, सवाल हो जाएगा. तो बस्ती वालों को मैंने भी बोला ठीक है भाई, यहाँ पे आप हम जल्दी काम चालू करेंगे. सभी बस्ती वालों ने तकरीबन यहाँ पे 3 लाख रुपए तकरीबन जमा किया और आज यहाँ पर जो है बस्ती वालों की ओर से उद्घाटन ड्रेनेज लाइन का किया गया और इंशाल्लाह ये काम 10 से 8 दिन में पूरा हो जाएगा. और इसमें अगर कोई पैसे की कमी होती है तो इंशाल्लाह हमारे तरफ से भी हम इसमें निधि लगाने की ज़्यादा से ज़्यादा कोशिश करेंगे. और आज ये जो जैसा काम चालू किया गया, आगे भी इंशाल्लाह हम यहाँ काम करते रहेंगे. आता काही बातम्या संक्षिप्त स्वरूपात. औद्योगिक वसाहत वाळूज येथील सिडको परिसरातील नागरी समस्यांसाठी महिलांनी ठिय्या आंदोलन केले. स्थानिक नागरिक असलेल्या महिला निवेदन देण्यासाठी आल्या असता त्यांची दखल कार्यालयाकडून घेण्यात आली नाही. त्यावर महिलांनी कार्यालयाचे शटर बंद करून कार्यालयाबाहेर आपल्या मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन केले. यावेळी अनिता दहारिया, शारदा घायवाट, शोभा घाईट, शुभांगी करंगले, रेखा निमाईत, निर्मला पाटील, लता कोरडे, पुष्पा चव्हाण, शीला पाटील आदींची उपस्थिती होती. मनपाच्या मेल्ट्रॉन कोविड सेंटरच्या ठिकाणी टेली ICU बनवण्यात आले आहे. या सेंटरचे उद्घाटन मंगळवारी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आरोग्य अधिकारी नीता पाडळकर, डॉक्टर वैशाली मुगदडकर यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. या टेली ICU मध्ये 10 बेड, 6 व्हेंटिलेटर, 6 हायफ्लो नेझल कॅन्युला व अन्य उपकरणे उपलब्ध करण्यात आली आहेत. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. शहर विद्रुपीकरण करणाऱ्यांवर आता मनपाची करडी नजर, कारवाईसाठी मनपाकडून पथके तैनात. प्रशासन दखल घेत नाही म्हणून हर्सूल परिसरात लोकसहभागातून ड्रेनेज लाईनच्या कामास सुरुवात. सामाजिक कार्यकर्ते युनुस पटेल यांचा पुढाकार. आणि याबरोबरच आजचं हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा ADN.